सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातून चॅनलवाले बांधवांच्या माध्यमातून विनंती की 24 ला सगळे अंतरवाले द्या, कारण न्याय दिल्याशिवाय हटायचा आहे। माझ्या पाठीशी खूप षड्यंत्र लावले साहेब, खूप। मी आतापर्यंत त्यांचे सगळे षड्यंत्र तोडले, त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या, खूप हलक्यात। मी असा दिसा दिसतो त्याच्यामुळे ते लय हलक्यात घेतलं होतं। त्यांना वाटलं आत्ता बी गुंटा बुयाला, मला ते मला येडच समजायचे आधी। ते म्हणायचं उगाच उठलंय घरातून, मग पसवले बसले पाणी प्यायन भाकर खाणं मरून जाणार तिकडे। पहिल्यांदा एक टोळी आली मंत्रिमंडळाची, ती पहिल्या धानक्यातच माघारी गेली, मग दुसरी सुरू झाली। पण दुसरी विचारायला लागले, पहिले गेली तिथे गेलो काय होत रे, ते म्हणले जाऊ दे मंगळ नाही की एखादा ते जेल भोगलो भोगून आले होते, ते बाहेरच्या म्हणतो आत जाताना खायला काय मिळत रे, लोक म्हणते छगन भुजबळ आहे तर आत काय मिळत आहे। अंतरवाले ते येताना ते आधी विचार करतील तिकडे जाऊन काय करायचं, आणि ते मला सहज भिवून टाकेन म्हणायचे, त्यांचे काही चुक नाही। मी दिसायला बी कसला का मी, आणि मला किती बारे माझा तुम्ही 35 किलो भरायचे दिसतो बँडमध्ये खुळखुळ वाजवणार असल्या, पण माझ्या का काचाट्यात आला ना मा घरीच जात नाही मोकळा। आणि फिरून अंतरवाले आत्ता एकही म्हणजे डबल आल्या, एकदा येऊन गेल्याला परत येतो, कारण मी खरं बोलतो, मी माझ्या समाजाच्या बाजूला बोलतो। 70-75 वर्ष तुम्ही माझ्या समाजाला येड्यात काढलं, फक्त सत्तेसाठी तुम्ही आमचा वापर केला, कॉम्प्लेट चिटकायला आम्ही निवडून याल तुम्ही, आणि आरक्षण द्यायच्या टायमाला किशी करायला तुम्ही यासाठी निवडून दिलं का? आम्हाला राजकारण करायचं नाही, राजकारण आमचा मार्ग नाही, मी पहिल्यापासून सांगतो, आजच नाही आजही नाही। पण तुम्ही जर आमच्या पोरांचे मुर्ते पाडायला लागले, आज आपल्या परिसराच्या सुद्धा 2 आत्महत्या अशा आत्तापर्यंत 350-400 आत्महत्या झाल्या या राज्यात, तुम्ही आरक्षण दिले असते आमचे लेकरं गेले असते, आमच्या आई बहिणीचं कंपळाचं कोकू पुसलं, तिला जाऊन विचारायला का करता पुरुष घातला नसल्यावर काय होतं? ते 2-2 वर्षाचे लेकरं विचारतात आपल्या बाबा कुठं, त्या आईनं काय सांगायचं, ते लेकरं घेऊन तिला पूर्ण जीवन जगायचं, हाता पाठीशी सुद्धा कोणी नाही। ज्या समाजासाठी केले त्यांचंही लक्ष कमी, जगायचं नेमकं कोणासाठी? मग हे घडलं यांच्याच म्हणून त्यांच्या छातीवर बसल्याशिवाय मला पर्याय नाही, आणि मी तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत। सगळा हिशोब जर सुट्टा करायचा असला तर आपल्याला आपल्या जीवाची बाजी लावून लढावं लागला, आणि मी माझी जीवाची बाजी लावलो, मी कधीच मागे सरकत नाही, सरकार सुद्धा नाही। 7 महिने झालं सलग आंदोलन सुरू, कारण मी कोणतंही आंदोलन करताना अर्धवट नाही करत, कारण मी क्षत्रिय मराठा, आणि क्षत्रियांचा धर्म यांचा धर्म मैदानात उतरला तर मागे सरकत, त्याच्या पुढं 2च पर्याय असते, एक तर विजयाचा टिळक लावून यायचा, नसता मरून माघारी यायचा, असं मोकळं माघारी नाही। मी एकदा लढावा बाकी लागे मी थांबवत नाही, मग कुठलंही असू द्या, मी तोन पाठीमागचे 20 वर्षे जे कामं केली ते ज्या क्षेत्रात मी हात घाली त्याला कडील नुसतं मी मागे सरकत। लोक म्हणायची हे आरक्षण मिळणारच नाही, हो पागली याने उगाच हात घातला, मग तर म्हणलं आता घेतल्या शिवरांगारच मिळालं मिळालं समाजाला ते पाहिजे। आज पुन्हा शक्ती समाजाची वाढली, त्याचमुळं आत्मविश्वास वाढला। आज 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षाच्या बाबापर्यंत सगळ्यांचा एकच सुरू आहे आरक्षणाच्या बाबत, म्हणजे कानाकोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आरक्षण विषयी गेला, कानाकोपऱ्यात एवढी एकजूट। माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही, तुमचं राजकारण सोडून एक दिवस करा नाही करा या मताचा मी नाही, पण बाकीचे एक दिवस सोडून बाकीचे दिवस जाते सर, माझी जात खूप दिवसाने एकत्र आली तिला आता फुटून जाऊ ना एवढीच विनंती, कारण मराठ्यांची जात एकत्र येऊ नये यासाठी खूप जणांनी देवसुद्धा पाण्यात बुडून ठेवली होती, आणि 2च गोष्टी अशा होत्या की त्या होऊ शकत नव्हत्या। एक ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं, आणि दुसरं मराठी कधीच एक येऊ शकत नव्हते, एवढे मोठे षड्यंत्र होते, सगळे षड्यंत्र आपण तोडले, एकही त्यांचा डाव यशस्वी नाही होऊ, त्यांनी खूप डाव टाकले पण आपण नाही यशस्वी होते।
आता शेवटचा डाव टाकला त्याने, एवढा एकच, कारण ते आता मला कदरलेले पुरे सगळे एकीकून येतात, सत्ताधाऱ्यासहित विरोधी सुद्धा। एकही माणूस असा नाही की ती आपल्या बाजूने। आता जे 10% आरक्षण दिलं